नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आजच्या आपण तीस प्रश्नांची जी, जी केची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे या टेस्टमधील सर्व प्रश्न हे खूपच महत्त्वाचे आहेत टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचे आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण नक्कीच बघावास मिळतील तोडूला सुरुवात करूया त्या ठिकाणी प्रश्न पहिला आहे पुणे या विभागामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो पुणे या प्रशासकीय एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो त्या ठिकाणी औषध क्रमांक एक पाच जिल्ह्यांचा समावेश होतो या ठिकाणी योग गॅन्स रोईल प्रश्न क्रमांक दुसरा पालघर जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी केव्हा झालेली आहे पालघर जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे ठिकाणी ऑगस्ट सन या योग रोईल प्रश्न क्रमांक तिसरा व नेवासे ही शहरे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहेत व नेवासे ही शहरे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहेत त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन प्रवरा नदी या ठिकाणी योग गॅस रोईल प्रश्न क्रमांक चौथा गोसी खुर्द हा जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे गोसी खुर्द हा जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक भंडारा जिल्हा या ठिकाणी योग गॅस रोईल प्रश्न क्रमांक पाचवा कारंजा सोहळ हे काळविटासाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे कारंजा सोहळ हे काळविटासाठी प्र प्रसिद्ध असलेलं अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे या ठिकाणी अशुक्रमांक चार अकोला जिल्हा या ठिकाणी योग गॅस रोईल प्रश्न क्रमांक सातवा सह्याद्री एक्सप्रेस खालीलपैकी कोणत्या दोन शहरा दरम्यान धावते सह्याद्री एक्सप्रेस ही रेल्वे गाडी खालीलपैकी कोणत्या दोन शहरा दरम्यान धावते या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन सोलापूर ते मुंबई या ठिकाणी योग्य रोईल प्रश्न क्रमांक आठवा महाराष्ट्रामधला सर्वात कमी साक्षर जिल्हा खालीलपैकी कोणता आहे महाराष्ट्रामधला सर्वात कमी साक्षर जिल्हा खालीलपैकी कोणता आहे त्या ठिकाणी दोन पालघर जिल्हा या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक नव्वा महाराष्ट्रामधील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे महाराष्ट्रामधील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे या ठिकाणी अशोक क्रमांक दोन पुणे या ठिकाणी योग गॅस क्रमांक दहा व ऑगस्ट क्रांती मैदान हँगिंग गार्डन खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहेत ऑगस्ट क्रांती मैदान व हँगिंग गार्डन खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहेत आणि औषध क्रमांक तीन मुंबई शहर या ठिकाणी योग प्रश्न क्रमांक अकरा वा चपराळा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते चपराळा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते त्या ठिकाणी अशुक्रमांक क्रमांक एक प्रशांत धाम या ठिकाणी योग गॅस रोईल प्रश्न बारावा ठोसेगर हा प्रसिद्ध धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हा प्रसिद्ध धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे या ठिकाणी सातारा जिल्ह्या ठिकाणी योग रोईल प्रश्न तेरावा धुळे व नंदुरबार जिल्ह्यामध्ये प्रमुख आदिवासी जमात खालीलपैकी कोणती आहे धुळे व नंदुरबार या जिल्ह्यामध्ये प्रमुख आदिवासी जमात खालीलपैकी कोणती आहे त्या ठिकाणी अशोक क्रमांक दोन भिल्ल या ठिकाणी योग्यांस रोईल प्रश्न क्रमांक चौदावा मासुंदा तलाव खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे मासुंदा हा तलाव खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे त्या ठिकाणी अशोक क्रमांक एक ठाणे शहर या ठिकाणी योग्यांस रोईल प्रश्न क्रमांक सोळावा कोणत्या महसूल विभागामध्ये सर्वात जास्त जिल्हे आहेत खालीलपैकी कोणत्या महसूल विभागामध्ये सर्वात जास्त जिल्ह्यांची संख्या आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक तीन औरंगाबाद महसूल विभाग या ठिकाणी उज्जैन हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे उज्जैन हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे त्या ठिकाणी ऑश क्रमांक चार शिप्रा नदी या ठिकाणी योग्यांस रोईल प्रश्न क्रमांक अठरावा वेंबनाड हे भारतामधले खाऱ्या पाण्याचे सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे

एन्नोर हे भारतामधले प्रमुख बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे एन्नोर हे भारतामधले प्रमुख बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे या ठिकाणी योग गॅन सिरोल प्रश्न क्रमांक वीस हिंदी महासागर व बंगालचा उपसागर यांना जोडणारा कालवा खालीलपैकी कोणता कालवा आहे हिंदी महासागर व बंगालचा उपसागर यांना जोडणारा कालवा खालीलपैकी कोणता कालवा आहे ठिकाणी ठिकाणी या सन एकोणीसशे एकाहत्तरमध्ये मध्ये आंध्र प्रदेशामध्ये कोणत्या ठिकाणी उपग्रह प्रक्षेपण केंद्र हे विकसित करण्यात आले होते सन एकोणीसशे एकाहत्तरमध्ये मध्ये आंध्र प्रदेश राज्यामध्ये कोणत्या ठिकाणी उपग्रह प्रक्षेपण केंद्र हे विकसित करण्यात आले होते ठिकाणी अशोक क्रमांक एक श्रीहरी कोठा या ठिकाणी योग व निकोबार या द्वीपसमूहामध्ये सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणता आहे अंदमान व निकोबार या द्वीपसमूहामध्ये सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणते शिखर आहे अशोक क्रमांक चार सॅडल या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक चोवीस स्त्री विचारवंती संस्था पुणे ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केली होती स्त्री विचारवंती ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केलेली आहे त्या ठिकाणी अक्ष क्रमांक तीन सरस्वतीबाई जोशी या ठिकाणी योग प्रश्न क्रमांक पंचवीस निफाड नाशिक हे कोणत्या समाजसुधारकाचं जन्मगाव आहे निफाड नाशिक खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचे जन्मगाव आहे त्या ठिकाणी चार न्यायमूर्ती रानडे या ठिकाणी योग रोय प्रश्न क्रमांक सव्वीस सरोजिनी नायडू कोणत्या वर्षी राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा राहिल्या होत्या सरोजिनी नायडू कोणत्या वर्षी राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा ह्या राहिल्या होत्या या ठिकाणी औषध क्रमांक तीन सन एकोणीसशे पंचवीस या ठिकाणी योग रोईल क्रमांक सत्तावीस रामेश्वर हे भारतामधले ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे रामेश्वर हे भारतामधले ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे या ठिकाणी अशुक्रमांक तीन तामिळनाडू राज्य या ठिकाणी योगॅस रोयल अश्वक्रमांक अठ्ठावीस सापुतारा व गिरनार ही थंड हवेचे ठिकाणे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत सापुतारा व गिरनार ही थंड हवेचे ठिकाणे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत या ठिकाणी अशुक्रमांक तीन गुजरात राज्य या ठिकाणी योग रोईल एकोणतीस समान नागरिक कायदा यांच्या संबंधीचे कलम खालीलपैकी कोणता आहे समान नागरिक कायदा यांच्या संबंधीचे कलम खालीलपैकी कोणते कलम आहे या ठिकाणी अशोक क्रमांक तीन कलम चौरेचाळीस या ठिकाणी योग रुईल प्रश्न क्रमांक तीस रेग्युलेटिंग ऍक्ट हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षींचा कायदा आहे रेग्युलेटिंग ऍक्ट हा कायदा कोणत्या वर्षीचा कायदा आहे त्या ठिकाणी कतीन सन सतराशे त्र्याहत्तर या ठिकाणी योग ज्ञान सुरू होईल त्या ठिकाणी प्रश्न पहिला आहे जायकवाडी हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार गोदावरी नदी या ठिकाणी योग्यांस रोईल प्रश्न क्रमांक तिसरा खालीलपैकी कोणता देश हा नॅटो या संघटनेचा सदस्य हा झालेला आहे खालीलपैकी कोणता देश हा नॅटो या संघटनेचा सदस्य हा झालेला आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी यो गॅस रोईल प्रश्न क्रमांक चौथा अहमदाबाद हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहे अहमदाबाद हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक एक साबरमाती नदी यो रोयल। या ठिकाणी रोईल अश्वक्रमांक पाचवा पुस्तक चेंडू कागद यांना व्याकरणामध्ये खालीलपैकी काय म्हणतात पुस्तक चेंडू कागद या सर्वांना व्याकरणामध्ये खालीलपैकी काय म्हणतात क्रमांक सामान्य नाम या ठिकाणी योग रॉयल प्रश्न क्रमांक सव्वा लंडन येथे इंडिया हाऊस ची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती लंडन या ठिकाणी इंडिया हाऊस ची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन पंडित श्यामजी कृष्ण वर्मा या ठिकाणी योग रोयल प्रश्न क्रमांक सातवा ऑपरेशन मुस्कान खालीलपैकी कशा संबंधीचा उपक्रम आहे ऑपरेशन मुस्कान हा उपक्रम खालीलपैकी कशा संबंधीचा उपक्रम आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन हरवलेल्या मुलांची घर वापसी करणे या ठिकाणी योग रोय प्रश्न क्रमांक सातवा जगामधली पहिली हायड्रोजन रेल्वे खालीलपैकी कोणत्या देशामध्ये सुरू झाली होती जगामधली पहिली हायड्रोजन रेल्वे खालीलपैकी कोणत्या देशामध्ये सुरू झाली होती या ठिकाणी ऑशन क्रमांक जर्मनी देश या ठिकाणी योग रोएल प्रश्न क्रमांक आठो हॅरी पॉटर या मालिकेमधली पुस्तके खालीलपैकी कोणी लिहिली होती हॅरी पॉटर या मालिकेमधली सर्व पुस्तके खालीलपैकी कोणी लिहिलेली पुस्तके आहेत त्या ठिकाणी ऑशन क्रमांक एक जे के रोलिंग या ठिकाणी योग गॅन्स रोय प्रश्न क्रमांक अकरा जंक फूडवर टॅक्स लावणारे भारतामधले पहिले राज्य खालीलपैकी कोणते होते जंक फूड वर टॅक्स लावणारे भारतामधले पहिले राज्य खालीलपैकी कोणते राज्य होते त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक केरळ राज्य या ठिकाणी योग गॅन्स रोयल प्रश्न क्रमांक बारवा खालीलपैकी कोणता ग्रंथ हा संत ज्ञानेश्वर यांचा ग्रंथ नाही खालीलपैकी कोणता ग्रंथ संत ज्ञानेश्वर यांचा ग्रंथ नाही त्या ठिकाणी ठिकाणी तळ्यामध्ये कमळे उमलली होती या वाक्यामध्ये आपला आधुनिक शब्दाचं सामान्य रूप ओळखायचं आहे सामान्य रूप आपल्याला आधुनिकी शब्दाचं सामान्य रूप ओळखायचं आहे त्या ठिकाणी अशुभ क्रमांक तीन तळ्या या ठिकाणी आधुनिक शब्दाचं सामान्य रूप होईल प्रश्न क्रमांक चौदावा ध्वनी प्रदूषण मोजण्याच एक खालीलपैकी पैकी कोणतं आहे ध्वनी प्रदूषण मोजण्याच एक खालीलपैकी पैकी कोणतं एकक आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक डेसिबल या ठिकाणी यो गॅस रोईल प्रश्न क्रमांक पंधरावा राजा कनिष्क यांची राजधानी खालीलपैकी कोणती आहे राजा कनिष्क यांची राजधानी खालीलपैकी कोणती राजधानी आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक पेशावर यो या ठिकाणी योग रोयल प्रश्न क्रमांक सोळावा इंटरपोल या संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणता आहे इंटरपोल या संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोट आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन लिओन्स फ्रान्स या ठिकाणी योग गॅन्स रोईल प्रश्न क्रमांक सतरावा दैनंदिन आहारामध्ये फॉस्फरसच्या त्रुटीमुळे खालीलपैकी कोणता रोग होऊ शकतो दैनंदिन आहारामध्ये फॉस्फरसच्या त्रुटीमुळे खालीलपैकी कोणता रोग हा होऊ शकतो त्या ठिकाणी ऑश क्रमांक तीन वाढ खुंटणे या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक अठरावा खालीलपैकी कोणता महामार्ग हा भारतामध्ये सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग आहे खालीलपैकी कोणता महामार्ग हा भारतामधला सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग आहे त्या ठिकाणी ऑश क्रमांक दोन एच सात या ठिकाणी गॅस रोईल प्रश्न क्रमांक एक एकवीस जैन धर्मानुसार शेवटचे तीर्थकार खालीलपैकी कोण मानले जातात जैन धर्मानुसार शेवटचे तीर्थकार खालीलपैकी कोण मानले जातात या ठिकाणी अशुक क्रमांक दोन वर्धमान महावीर या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक बावीस त्याची गोष्ट लिहून झाली आपला या ठिकाणी वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे त्याची गोष्ट लिहून झाली आपल्या ठिकाणी वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे या ठिकाणी अशक क्रमांक दोन समापन कर्मणी या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक बावीस गौतम बुद्धांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झालेला आहे गौतम बुद्धांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झालेला आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन कपिल वस्तू लिंबोणी या ठिकाणी योग प्रश्न क्रमांक तेवीस भारतीय प्रमाणवेळ व ग्रीनविच टाइम यांच्यामध्ये खालीलपैकी किती तासांचं अंतर आहे या ठिकाणी अशुक्रमांक क्रमांक दोन साडेपाच तास या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक चोवीस माधवीने पेरू खाल्ला आपल्या या ठिकाणी वाक्याचा काळ ओळखायचा आहे माधवीने पेरू खाल्ला आपल्या ठिकाणी वाक्याचा काळ ओळखायचा आहे या ठिकाणी अशुक्रमांक क्रमांक चार भूतकाळाचं वाक्य या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक पंच उस्ताद अमजद अली खान खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंध आहेत त्या ठिकाणी ऑक्शन क्रमांक एक सर्व या ठिकाणी सत्तावीस नॉटिकल मैल खालीलपैकी काय मोजण्याचे एकक आहे नॉटिकल खालीलपैकी काय एकक आहे त्या ठिकाणी ऑक्शन क्रमांक तीन समुद्रामध्ये अंतर मोजणे या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक एकोणीस लोकसभेमध्ये महाराष्ट्राचे एकूण खालीलपैकी किती खासदार असतात लोकसभेमध्ये महाराष्ट्राचे एकूण खासदार खालीलपैकी किती असतात राठीगराणी अष्टक्रमांक चार अठ्ठेचाळीस खासदार या ठिकाणी योग गॅस रोईल पक्षक्रमांक तीस व्हिटॅमिन सीच्या अभावी खालीलपैकी कोणता रोग हा होऊ शकतो व्हिटॅमिन सीच्या अभावी खालीलपैकी कोणता रोग हा होऊ शकतो राठीगराणी अशुक्रमांकतीन स्कर्वीर या ठिकाणी योग गॅस रोईल क्रम क्रमांक तीस लिंबाच्या रसामध्ये खालीलपैकी कोणते ॲसिड असते लिंबाच्या रसामध्ये खालीलपैकी कोणते ॲसिड असते त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन सायट्रिक ऍसिड कर, कर, या ठिकाणी योग गॅस रोईल क्रमांक चौतीस दीपा कर्माकर खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंध आहे दीपा कर्माकर या खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आकाराने सर्वात लहान जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार मुंबई शहर या ठिकाणी योग गॅन्स रोईल प्रश्न क्रमांक छत्तीस यावल हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे यावल हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन जळगाव जिल्हा या ठिकाणी योग गॅन्स रोईल प्रश्न क्रमांक छत्तीस क्रपण आपला समान आरती शब्द ओळखायचा आहे क्रपण या शब्दाचा समान आरती शब्द खालीलपैकी कोणता होईल त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन कंजूश या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक सदतीस शब्दाच्या एकूण किती जाती आहेत या ठिकाणी ऑशन क्रमांक एक आठ जाती या ठिकाणी योग गॅन्स रोयल प्रश्न क्रमांक विधान परिषद यांचे सदस्य यांची पात्रता खालीलपैकी किती असते कि विधान परिषद यांचे सदस्य यांचे वयाची पात्रता खालीलपैकी किती असते या ठिकाणी ऑशन तीन तीस वर्षी या ठिकाणी योग गॅन्स रोयल